नमस्कार, मी शमिका, अॅग्रो वन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बघूयात काही ठळक बातम्या. देशभरात अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ, कापसाच्या दरात मोठी घट, भारतीय तांदळाच्या निर्यातीला उठाव मिळणार, साखरेसाठी दुहेरी दर धोरण लागू करण्याची मागणी आणि पावसानं ओढ दिल्यामुळे देशात सोयाबीनची लागवड घटली आहे. गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनचा पेरा वाढवतील असं चित्र होतं. सध्या देशभरात काय स्थिती आहे, कोणत्या राज्यात किती लागवड झाली आहे, सोयाबीन पेरण्याचं गणित यंदा हुकणार आहे का, याविषयीची माहिती जाणून घेऊयात आजच्या मार्केट बुलेटिनच्या माध्यमातून. आता सविस्तर बातम्या. देशभरात अंड्यांच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. विशेषतः तामिळनाडूमध्ये दरवाढ जास्त आहे. सोयामील, खाद्यतेल आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्यात, त्यामुळे लेअर आणि ब्रॉयलर कोंबड्यांच्या संगोपनाचा खर्च वाढलाय, त्यामुळे अंड्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजीपाला महागल्यामुळे ग्राहक अंड्यांना पसंती देतात, त्यामुळे अंड्यांची मागणी वाढली आहे. चेन्नईमध्ये काही रिटेल आउटलेटमध्ये एक अंड 8 रुपयाला विकला जात आहे. कोलकात्यामध्ये प्रतिनग 5.90 रुपये तर मुंबई आणि पुण्यात 5.85 रुपये दर चालू आहेत. देशभरात कापसाचा भाव 10% उतरलेत तर जागतिक बाजारात कापसाच्या दरात 20% जास्त घट झाली आहे. गेल्या 6 महिन्यातली ही निच्चांकी भाव पातळी आहे. पण कापसाच्या दरात मोठी तेजी आल्यानंतर ही घट अपेक्षितच होती असं बाजार विश्लेषकांनी सांगितलंय. कापसाच्या बाबतीत मूलभूत घटक मजबूत असल्यामुळे खूप मोठ्या घसरण्याची शक्यता नाही, त्यामुळे कापसाच्या पेरण्यांवर या घडामोडींचा परिणाम होणार नाही. गेल्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला, तसंच केंद्र सरकारनं कापसाच्या हमी भावातही वाढ केली आहे, त्यामुळे यंदा देशात कापसाची लागवड वाढण्याची शक्यता आहे. एकट्या गुजरातमध्ये कापसाची लागवड क्षेत्र हे 20-25% वाढण्याचे चिन्ह आहेत असं या क्षेत्रातल्या जाणकारांनी सांगितलं आहे. बांगलादेशनं बिगर बासमती तांदळाच्या आयातीवरच शुल्क कमी केलंय, त्यामुळे भारतीय तांदळाला निर्यातीसाठी मागणी वाढली, त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचे दर हे 10% वाढले. जागतिक बाजारात भारताच्या बिगर बासमती तांदळाचे दर प्रतिटन $350 $360 पोहोचले. बांगलादेशनं तांदळावरचं आयात शुल्क 62.5% थेट 25% केलंय. बांगलादेशमध्ये सध्या अन्नधान्याचा तुटवडा आहे. रशिया युक्रेन युद्ध आणि भारतानं गव्हाच्या निर्यातीवर घातलेली बंदी यामुळे बांगलादेशी गहू आयात घटली आहे. त्यातच यावर्षी पुरामुळे बांगलादेशातल्या भात शेतीचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे तांदळाची आयात वाढवण्यासाठी बांगलादेशची धडपड सुरू आहे. देशातल्या एकूण साखर उत्पादनापैकी 40% साखर घरगुती वापरासाठी खर्ची पडते, पण उरलेली 60% म्हणजे जवळपास 165 लाख टन साखर औद्योगिक उत्पादनासाठी वापरली जाते. त्यामध्ये शीतपेय, मेवा मिठाई, बिस्किट्स, चॉकलेट्स, औषध निर्मिती यासारख्या उद्योगांचा समावेश आहे. सध्या साखरेचा उत्पादन खर्च हा 3637 रुपये किलो पडतो. साखरेची किमान विक्री किंमत 31 रुपये. पण घरगुती आणि औद्योगिक कारणासाठी एकाच दरानं साखर पुरवले जाते, त्यात बदल करून दुहेरी साखर दर धोरण लागू करावं अशी मागणी साखर उद्योगातल्या जाणकारांनी केली आहे. घरगुती वापरासाठी साखरेचा दर हा प्रति किलो 35 रुपये तर औद्योगिक वापरासाठी 65 रुपये ठेवावा असं त्यांचं म्हणणं आहे. आता पाहूयात आजची मोठी बातमी. पावसानं ओढ दिल्यामुळे देशात सोयाबीनची लागवड पिछाडीवर पडली आहे. देशात यंदा आत्तापर्यंत जवळपास 31 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरणीच्या तुलनेत हे प्रमाण फक्त 26%. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सोपानं ही माहिती दिली आहे. सोपानं पेरणीची आकडेवारी काढण्यासाठी देशभरात सर्वेक्षण केलं, त्यातून सोयाबीन पेरणीविषयीचा हा प्राथमिक अंदाज काढण्यात आलाय. गेल्या वर्षी देशात संपूर्ण खरीप हंगाम जवळपास 120 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो, तर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात जवळपास 18 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरणीच्या तुलनेत हे प्रमाण 40% भरतं. तर मध्य प्रदेशमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 17% क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. राजस्थानमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 20%, कर्नाटकमध्ये 24%, तर तेलंगणात 25% क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा हा झालाय. दरम्यान जुलैच्या मध्यापर्यंत सोयाबीनची पेरणी करता येऊ शकते, त्यामुळे सध्याचा पेरणीचे आकडे कमी दिसत असले तरीही काळजीचं कारण नाही असं सोपाचे कार्यकारी संचालक DN पाठक यांनी सांगितलं आहे. गेल्या हंगामात सोयाबीनला विक्रमी दर मिळाला होता, त्यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढवतील असं मानलं जात आहे. पण देशात अनेक ठिकाणी अजूनही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीचा वेग हा मंदावलाय. येत्या काही दिवसात मान्सूनची प्रगती कशी राहते, पावसाचं प्रमाण किती राहतंय यावर सोयाबीनच्या पेरण्यांचं पुढचं गणित अवलंबून असणार आहे. यासोबतच आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये ते सांगूयात. अधिक अपडेटसाठी पाहत रहा अॅग्रोवन डिजिटल.